हॅलो फ्रेंड्स प्रतीक्षात रेसिपीज मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो ताक म्हटलं की आंबट गोड अशी चव लगेच जिभेवर येते ताक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे उन्हाळ्यात ताकाचे से सेवन केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते तर आज आपण अशाच आरोग्यदायी मसाला ताकाची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूया तर मसाला ताक बनवण्यासाठी मी इथे एक वाटी दही घेतलेलं आहे आणि हे, हे दीडशे ग्राम दही आहे तर आपण हे एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे खूप छान असं स्मूद होईल तर मी हे चमच्याने छान फेटून घेते तर अशा प्रकारे मी दही छान फेटून घेतलेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये दोन ग्लास थंड पाणी ओतायचं आहे तुम्हाला ताकाची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्याचप्रमाणे पाणी होता तर आता आपण हे एकदा छान ढवळून घेऊया आता मी हे रवीच्या सहाय्याने एक ते दोन मिनिटे चांगलं घुसळून घेणार आहे तुमच्याकडे जर हँड ब्लेंडर असेल तर त्यानेसुद्धा घुसळू शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा हे करता येईल पण रवीने केलं तर त्याची गोष्टच काही वेगळी आहे याने पारंपरिक पद्धतीने ताक बनवल्याचं एक फील येतं हे एक मिनिटभर चांगलं घुसळून झालेलं चा आहे तर आता आपण ताकासाठी मसाला बनवून घेऊया इथे मी मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ धुतलेली थोडी कोथिंबीर घेतलेली आहे तसेच थोडी पुदिन्याचे पाणी घालूया याने ताकाला खूप छान अशी टेस्ट येते आणि सा एक हिरवी मिरचीसुद्धा घालायची आहे तर आता हे आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता थोडंसं भरडसर वाटून घ्यायचं आहे तुम्ही हे खलबत्त्यामध्ये सुद्धा भरडसर वाटून घेऊ शकता किंवा असंच चाकूने फाईन चॉप केलं तरी चालेल आता मी हे पाणी न घालता भरडसर असं वाटून घेतलेलं आहे तर आता आपण हा मसाला ताकामध्ये घालूया आणि एकदा छान मिक्स करून घेऊया तर आता आपण ताकामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालूया मी यामध्ये एक चमचा पिठी साखर घालत आहे तुम्हाला जर ताकात साखर नको असेल तर स्किप करू शकता चिमुटभर काळं मीठ घालूया काळ्या मिठाऐवजी साधं मीठ घातलं तरी चालेल तसेच एक चमचा जिरे पावडर घालूया मी अख्खे जिरे थोडे तव्यावर भाजून त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली होती आता मी हे पुन्हा एक मिनिटभर रवीने छान घुसळून घेणार आहे जेणेकरून आपण जे यात कोथिंबीर पुदिन्याचं मिश्रण आणि जिरे पावडर घातलेली आहे त्याचा छान फ्लेवर आणि रस ताकात उतरेल त्यामुळे ताकाला खूप छान अशी टेस्ट येईल तुम्ही हे रवीच्या ऐवजी मिक्सरमध्ये सुद्धा एकदा फिरून घेऊ शकता तर मी हे ताक एक मिनिटभर चांगलं घुसळून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं गोड आणि तिखट चवीचं आरोग्यदायी असं थंडगार मसाला ताक तयार झालेला आहे तर तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवते ना जास्त पातळ की ना जास्त घट्ट एकदम परफेक्ट असं ताक झालेलं आहे तर आता आपण हे मसाला ताक सर्व करूया सर्व करताना यात बर्फ टाकायची गरज नाही आहे कारण मी यात थंड पाणी घेतलेलं होतं तसेच दहीसुद्धा थंडच वापरलेलं होतं तर अशा प्रकारे आपलं मसाला ताक पिण्यासाठी तयार आहे तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात घरी मसाला ताक बनवा आणि उष्णतेला बाय बाय करा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय